असंघटित क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगारांना दरमहा किमान साडेसात हजार रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारक संघटनेनं केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं आहे त्याच्या निषेधार्थ पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर मूग धरणं आंदोलन करण्यात आलं असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एकोणीसशे पंच्याण्णव साली पेन्शन योजना सुरू करण्यात आली ईपीएस पंच्याण्णव असं त्या योजनेचं नाव आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना महागाई निर्देशांकानुसार किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीनं केली आहे देशात ईपीएस पंच्याण्णव पेन्शनचा लाभ घेणाऱ्या कामगार वर्गाची संख्या सुमारे सत्तर लाख आहे पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिलं होतं मात्र पेन्शनधारकांच्या पदरात काहीच पडलेलं नाही त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं उतरत्या वयात असंघटित क्षेत्रातील कामगारांना सन्मानानं जीवन जगता यावं औषधोपचाराच्या खर्चासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागू नये यासाठी पेन्शनवाढीचा निर्णय तातडीनं घ्यावा अशी मागणी करण्यात आली आंदोलनामध्ये बीएम किल्लेदार एन एस पाटील सुनील कदम लाला यादव सुरेश केसरकर यांच्यासह पेन्शनधारक उपस्थित होते